दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला गणेश विसर्जनाला सुरुवात जी आहे ती पुण्यामध्ये झालेली पाहायला मिळते. आणि यामध्ये खरं तर खास आकर्षण ठरतं ते म्हणजे कलावंत ढोल पथकाचं, कारण अनेक ऍक्टर अनेक ऍक्ट्रेस या कलावंत ढोल पथकाचं आपलं वादन जे आहे ते करत असतात. आपल्यासोबत अभिज्ञा भावे आहे. अभिज्ञाजी काय सांगताल यावर्षी सुद्धा तुम्ही वादन करताल? मी खूप खुश आहे कारण 2 वर्षांनंतर मला ही संधी मिळाली, त्याच्यामुळे आम व्हेरी हॅपी. सिद्धार्थ जाधव सुद्धा या ढोलवादनामध्ये सहभागी झालेला आहे दरवर्षीप्रमाणे. दादा दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही ढोलवादनात सहभागी? गेली 11 वर्ष कलावंत ढोल त्याच्या पथक ढोल वाजवतोय आणि खूप उत्साह, हाच उत्साह आहे. सौरभ गोखले आणि आमची संपूर्ण टीम आज हा उत्साह हा जो चल्लो साजरा करतोय. गणपती बाप्पा मोरया. यावर्षी काय गणपती बाप्पाकडे मागणार? सर हा जल्लो जो सगळ्यांचा आनंद आणि ज्या ज्या पद्धतीने कलावंत ढोल ताशा पथक किती वर्ष वाजवतो. अनेक ढोल कलावंत जे आहेत ते या ढोल पथकात वाद्य करत असतात. सौरभ गोखले सुद्धा या ढोलवादी पथक आहे. काय सांगताल दरवर्षीप्रमाणे यावर्षी? काय जोरदार, आमचा उत्साह नेहमीप्रमाणेच आहे, फक्त यावर्षी वेळ बदलली आहे त्यामुळे जरासा फरक पडलाय, पण उत्साह तेवढाच आहे. रादर गर्दी खूप जास्त आहे, धमाल येते. यावर्षी काय का मागणं असणार? काय मागणं काय असणार आहे सगळं? काय मागणं एवढंच आहे की लोकांना शांतता समृद्धी मिळू दे आणि खूप उत्साहात हे सगळं भाऊ दे. नक्कीच खरं तर मोठ्या उत्साहात यावर्षी सुद्धा सर्व कलावंत जे आहेत ते आपलं ढोलवादन करताना पाहायला मिळतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा उत्साह जो आहे तो या कलावंतात पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, टीव्ही9 मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.